अहमदनगर जिल्ह्यातील 4 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यातील कर्जत नगरपंचायत माजी मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार या दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे. तर मतदानाला तिकडे सुरुवात झालेली आहे. मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी. अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील मतदान प्रक्रियेला 7:30 सुरुवात झालेली आहे आणि अगदी सकाळीच मोठ्या उत्स्फूर्तपणे नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला दिसतो. या ठिकाणी महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या सकाळीच थंडीमध्ये या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या आहेत आणि मतदानाची तयारी जी आहे ती संपूर्णपणे झालेली आहे. पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणूक प्रशासन असेल यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि या ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. सकाळपासूनच एक चांगला प्रतिसाद मतदान या निवडणुकीला दिलेला पाहायला मिळतोय आणि एकूणच ही निवडणूक जी आहे ती माजी मंत्री राम शिंदे आणि रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. कारण या ठिकाणी उमेदवार पळवण्यापासून तर उमेदवारांना दबावतंत्राचा वापर करण्यापर्यंतचे प्रकार आणि आरोप प्रत्यारोप मोठ्या सभा या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी या निवडणुकीकडे खास लक्ष घातल्यामुळे ही निवडणूक मोठी चर्चेचा विषय झालेली आहे आणि एकूणच आज मतदान प्रक्रिया जी आहे ती सकाळी 7:30 सायंकाळच्या 5 सुरू राहणार आहे. लैलेश बारगजे, G24 अहमदनगर. छत्रपतींचा विचार म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात 6 नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सुरुवातीला मतदानाला कमी प्रतिसाद मिळाला शकता. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढेल अशी शक्यता आहे. 102 जागांवर मतदान होत आहे. उर्वरित 20 OBC जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. राज्याचे पालकमंत्री वडेट्टीवार आणि भाजपचे नेते मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. जालना जिल्ह्यातील 5 नगरपंचायतींच्या 65 जागांसाठी 220 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील घनसावंगी, तीर्थपुरी, मंठा, बदनापूर आणि जाफराबाद या 5 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राजेश टोपे, बबनराव लोणीकर, रावसाहेब दानवे, नारायण कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, म्हसळा, माणगाव, तळा, पाली आणि खालापूर या 6 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 2 निवडणूक बिनविरोध झाली आहे तर 79 234 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत. OBC राखीव 21 वगळून मतदान होत असून 34,640 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ST कर्मचारी संपामध्ये फूट पडली आहे. अजय गुजर प्रणित ST संघटनेने संपातून माघार घेतली आहे तर आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास ठाम नकार दिला. विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेण्यास त्यांनी विरोध दर्शवलाय. ST कर्मचाऱ्यांनी कामावर यावं असं आवाहन गुजर यांनी केलं आहे तर ST कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होणार असल्याचं परब यांनी म्हटलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे